ते आज मुख्यमंत्री मोदी करत आहेत. एक एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, तो सगळ्यात कठीण आहे श्रीकांतजी. त्याचं कारण असं आहे की त्याच्यात राजकारण आहे, त्याच्यामध्ये भावना आहेत, त्याच्यामध्ये एक प्रकारचं गेल्या काही काळातलं चित्र विचित्र पद्धतीनं चाललेलं राजकारण आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की शिवसेना पक्ष म्हणून जी धुरा आता तुम्ही वाहताय, ज्या ज्या पद्धतीनं शिवसेना पक्ष तुम्ही पुढे घेऊन चाललाय, हे सगळं जे गणित उभं राहिलं गेल्या काही काळामध्ये, हे त्या शिवसेना पक्षाचं म्हणून तत्कालीन आणि आत्ताच्या सुद्धा त्यावेळेला जी माणसं होती त्यांच्यामधलं हे सगळं टाळता आलं असं तुम्हाला वाटतं? बघा, शिवसेना पक्ष पुढे घेऊन जाण्याचं काम, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सक्षमरित्या करतायत. जर आम्ही चुकीचं केलं असतं तर लोकांनी लोकसभेमध्ये जे आहे ते आम्हाला 7 जागा निवडून दिल्या नसत्या. हजारो लाखो करोडो कार्यकर्ते जे आहे ते शिंदेसाहेबांबरोबर जोडले गेले नसते. आमदार खासदार मंत्री जे आहेत ते सगळं सोडून जे आहे ते शिंदेसाहेबांबरोबर उभे राहिले नसते. आणि लोकसभेमध्ये तर लोक खूप काही बोलत होते, पण आता तुमचे सर्वे आहेत, तुमचं सगळं आहे, तुम्हीच आता आम्हाला सांगा की कशाप्रकारे जे आहे शिंदेसाहेबांचा स्ट्राईक रेट पण आमच्या पक्षाचा सगळ्यात चांगला आहे. आणि मला वाटतं बघा, पक्ष म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जर माझ्या पक्षाचे काँग्रेस होत असेल तर माझा पक्ष बंद करेल. आज काय परिस्थिती होते, आज काँग्रेसच्या वोट बँकवरती तर निवडून येत आहेत, काँग्रेसच्या वोट बँकमुळे तर वाचले मुंबईमध्ये. आज जर आकडा काढला, काल कोणीतरी प्रसारित केला होता की कशाप्रकारे जे आहे हे वोट जिहाद झालंय, मलाही लोकांना सांगायचं की कशाप्रकारे कोणाच्या वोट बँकवरती जे आहे आज सर्व्हायवल आहे, डिपेंडन्सी आहे पूर्णपणे. आज जे विचार बाळासाहेबांनी पेरले प्रत्येक शिवसैनिकाच्या, ते विचार कुठे गेले? आज हिंदुत्व पूर्णपणे सोडून दिलेलं आहे, बाळासाहेबांचे विचार पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. ते जे आहे ते आता विधानसभेमध्ये त्याचे उत्तर जे आहे मला वाटतं लोक देतील. आणि तुम्ही काढा ना, आकडे काढा, मी फक्त बोलायला बोलत नाही आहे, आकडे काढा तुम्ही. लोकसभेमध्ये यांना कुठून लीड मिळाला, तो कुठून यांना कशामुळे कुठल्या वोटमुळे जे आहे ते निवडून आले, हे सगळं काढा तुम्ही. आणि सगळीकडून काढा, पूर्ण महाराष्ट्रामधून काढा. जर तसं झालं नसतं, कारण की मराठी माणूस जो आहे शिवसेनेच्या मागे उभा राहणारा माणूस हा खऱ्या शिवसेनेच्या मागे, बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. म्हणून आम्ही 7 जागा जिंकलो. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त जागा ज्या आहेत, हा स्ट्राईक रेट जो आहे हा शिवसेनेचा जास्त असेल. मला वाटतं जेव्हा माणूस विचार विसरतो, आयडियोलॉजी बरोबर कॉम्प्रोमाइज करतो, इतिहास आहे लोक त्याला ठेवत नाही. पण या प्रश्नाबरोबर एक शेवटचा प्रश्न पुन्हा जो राहिलाय माझा विचारायचा, तो हाच आहे की महायुती म्हणून जो ताणतणाव आताच्या या सीट शेअरिंगमध्ये असेल, शेवटपर्यंत या ज्या वेळेला तुमच्या काय म्हणतात त्याला जागा वाटपाच्या रस्सीखेच सुरू असेल. नाही, जागा वाटप होऊन जाईल मला वाटतं. आता जागेचं ताण किती दिवस लागतील? जागेचं ताणतणाव नाहीये मला वाटतं. आता उद्यापासून नवरात्री, मला माहिती तुमच्याकडे लिस्ट असते आणि बाकी सगळं कंट्रोल तुम्ही मागे तुमचा. नाही नाही, माझा काही कंट्रोल नाही, लिस्ट आहे. आता नवरात्री सुरू होतील, चांगल्या काळामध्ये जे आहे ते मला वाटतं डिक्लेरेशन महायुतीच्या उमेदवारांचं नक्की होईल, कोण किती जागा लढेल. आणि मला वाटतं हे जागेचं रस्सी शिवसेनेला किती जागा मिळतील, कारण 150 जागांच्या खाली माझ्याकडे, माझ्याकडे म्हटलं 150च्या खाली आम्ही येणार नाही. माझ्याकडे ऑथॉरिटी ती नाहीये आकडा सांगायची, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिन्ही पक्ष जे आहे हे चांगल्या प्रकारे त्यांना जागा मिळतील, चांगल्या प्रकारे ही निवडणूक जी आहे ती लढतील. इथे जागेचा कुठलाही खेचाखेची नाही आहे, इथे अंडरस्टँडिंगमध्ये तिन्ही पक्षांचे नेते जे आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री मोदी असतील, यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे समन्वय आहे, चांगल्या प्रकारे त्यांच्या लेवलवरती चर्चा जी आहे सुरू आहे. लवकरच तुम्हाला गोड बातमी जी आहे ही मिळेल की महायुतीच्या मध्ये कशा प्रकारे जे सीट डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. मंत्री पदाचा चेहरा महायुती जाहीर करणार आहे. आता तुम्ही चुकीच्या माणसाला विचारताय, मी साधा कार्यकर्ता आहे. मला वाटतं हा प्रश्न जो आहे जर आज मुख्यमंत्री मोदी आले असते तर तुम्ही त्यांना विचारू शकला असतात. पण तुमची इच्छा, एवढंच सांगू कार्यकर्ता म्हणून तुमची इच्छा आहे का? बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतो आपला नेता जो आहे हा सर्वोच्च पदावरती पोहोचला पाहिजे. मी तर कार्यकर्ता पण आहे आणि मी मुलगा पण आहे. अतिशय मनमोकळी चर्चा केलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्यासोबत, आणि अर्थातच